आम्ही त्याच्यामध्ये जबाबदार असू. पंढरपूर आणि मंगळवेढा इथं जर झालं तर निवडणूक आयोगाने केंद्राने निवडणूक लावल्यामुळं घरात बसून तर प्रचार होत नाही. उमेदवार उभा केला तर घरात बसून प्रचार होत नाही, ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आज तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये, त्याच्यामध्ये आसाममध्ये आणि आपल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका चालू आहेत. आपण बघताय ना, कुंभमेळ्याला किती लाख लोक जमलेली आहेत. ह्या संदर्भामध्ये सरकारच्या निवडणूक आयोगाने निवडणूक लागल्यामुळं तिथं तसं झालं. आम्ही मागेही मी तुम्हाला सांगितलं की राज्य सरकारच्या हातामध्ये ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका आपण बंद केल्या, पुढं ढकलल्या. आता ती निवडणूक लागल्यानंतर जसं पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये, आसाममध्ये ह्या सगळ्या निवडणुका जाहीर झाल्यामुळं सगळेजण तिथं जाऊन प्रचार करतच होते ना. कुंभमेळ्यामध्ये लाखो लोक आंघोळी करतच होते ना, दर्शन घेतच होते ना, स्नान करत होते, आंघोळी नाही स्नान करत होते ना. नाही आता त्याला जबाबदार कोण? नागरिकच जबाबदार म्हणायचं, कारण निवडणूक आयोगाने लावलेले. आता निवडणूक आयोगाला जबाबदार म्हणून काय चालणार?